नमस्कार मित्रों, आज आपण कांदा ओनियन ह्याबद्दल त्याचे फायदे आपण जाणून घेऊया. कांदा खाल्ल्यामुळे आपल्या रक्ताच्या गाठी होण्यास प्रतिबंध होतो, म्हणजे रक्त क्लॉट होणे थांबते आणि रक्त पातळ होण्यास मदत होते. म्हणून कांदा नियमित खाणे जरूरी आहे, जेणेकरून आपले रक्तदाब नियंत्रणास ठेवण्यात मदत होते. कांद्याच्या नियमित सेवनामुळे आपले उच्च रक्तदाब नियंत्रण असते. दम्याच्या रुग्णांनाही कांद्याचा खूप फायदा होतो. कच्च्या कांद्याच्या सेवनाने तोंडात असणारे जंतू मरतात. ज्यांचं ओरल हायजीन खराब आहे, ज्यांच्या ओरल कॅव्हिटीमध्ये भरपूर जंतू असतात, त्यांनी नियमित कांदा खाल्ल्याने त्यांच्या सेवनाने तोंडात असणारे जंतू मरतात. म्हणून कच्चा कांदा खाणे पण जरूरी आहे. दात दुखणेही कांदे खाल्ल्यामुळे कमी होते. कांदा कापून खोलीत टांगल्याने कांद्याला कापून खोलीत टांगल्याने डास कीटाणू दूर पळतात आणि कांदा व्हायरस बॅक्टेरियापासूनही आपले रक्षण करतो. जरा जखम भरण्यास मदत करण्यासाठी पण कांदा उपयुक्त आहे. अनियमित मासिक पाळी होणाऱ्या महिलांना नियमित कांदा खाल्ल्याने पाळी नियमित होण्यास मदत होते. पोटाचे कॅन्सर व महिलांमध्ये स्तनांच्या कॅन्सरचे जे प्रमाण आहे ते कांदा खाल्ल्यामुळे त्याचे प्रतिबंध लागण्यास मदत होते. अशा ह्या बहुगुणी कांद्याचे सेवन करा आणि अनेक आजारापासून स्वतःचा बचाव करा. आजच्या आपल्या भारतीय जेवणामध्ये कांदा हा आपला अविभाज्य अंग आहे. आपल्या प्रत्येक जेवणामध्ये सलादमध्ये कांदा आणि लिंबू हे दोन गोष्टी असतातच. ह्या कांदा आणि लिंबूमुळे आपल्या जेवणाचे स्वादही वाढते आणि ह्याचे खूप उपयोग आहेत, जे आपल्याला जेवण पाचन करण्यासाठीही मदत करते आणि कांद्यामुळे होणारे विविध फायदे त्याचा आपल्याला लाभ होतो. धन्यवाद.